बेंगळुरूमध्ये एका 33 वर्षीय महिलेचा यकृत दान केल्यानंतर मृत्यू झालेला आहे. अर्चना कामत नावाच्या महिलेने पतीच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी शरीराचा अवयव दान करण्याची उदार भूमिका घेतल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे, तर अनेकांनी या घटनेबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. या 33 वर्षीय महिलेला 4 वर्षाचा मुलगा आहे. अर्चना कामत 4 सप्टेंबर रोजी त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे 7 दिवस ती रुग्णालयातच होती. त्यानंतर तिला घरी सोडण्यात आले, मात्र घरी गेल्यानंतर अर्चनाची प्रकृती बिघडली, त्यामुळे तिला पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथे तिला संसर्ग झाला, ज्यामुळे अर्चना कामत यांचा मृत्यू झाला. अर्चना कामत यांना 4 वर्षाचा मुलगा आहे. त्यांचा पती सनदी लेखापाल असून त्या स्वतः शिक्षिका होत्या. अर्चनाच्या पतीची मावशी अनेक वर्षापासून आजारी असून त्या 18 महिने यकृत दान करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होत्या. त्यामुळे अर्चनाने पुढाकार घेऊन त्यांना यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला. बेंगळुरूच्या सेवांजली चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात अर्चना कामत यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी अर्चना यांच्या निस्वार्थी वृत्तीचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटलेले आहे. 33 वर्षीय महिलेने 4 वर्षाचा मुलगा असताना अवयव दान करण्याचा निर्णय घेणे चुकीचं आहे. तिचा पती कदाचित दुसरे लग्न करू शकेल, पण चिमुकल्या मुलाला त्याची आई मिळणार नाही. विशेष म्हणजे एक 33 वर्षीय महिला 65 वर्षीय रुग्णाला आपले 60% यकृत दान करते, कोण असे करते का, असा सवाल उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.